संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहुमास जाऊ लागले. आणि अंधार पडला तरी येशू त्यांच्या जवळ आला नव्हता. तेव्हा मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस सव्वा कोस वलहून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि ते खूप घाबरले. घाबरू नका, मी आहे. मग त्यांनी त्याला मचव्यात घेतले. आणि मचवा लगेच त्या ठिकाणी किनाऱ्याला लागला जिथे त्यांना जायचं होतं. दुसऱ्या दिवशी जो जमाव समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की तिथे फक्त एकच मचवा होता आणि येशू त्याच्या शिष्यांबरोबर त्या मचव्यात नव्हता. पण त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते आणि जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरे लहान मचवे आले होते. जेव्हा जमावाने पाहिले की तिथे येशू नाही आणि त्याचे शिष्यही नाहीत तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूला